तेव्हा सुद्धा पैसे द्यायचे ठरवलं चारा. परत पाचवी सहावीला गेल्यावर 6,000 द्यायचे ठरवलं. परत शहाणी झाल्यावर 18 वर्षाची झाल्यावर परत 15 का 18 हजार रुपये ठेवलेले. मला असं वाटतं की आता मुलीची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहे. त्याच्यामुळं म्हणजे काय माहीत नाही का यावेळेस महिलावरती पिदा झालेत साहेब. देवेंद्रजी फडणवीस प्रचंड महिलावरती पिदा झाले. महिलांच्या बचत गटासाठी सुद्धा हिथं जे उत्पादन करणार आहे त्या उत्पादनाला मार्केट मिळावं म्हणून मुंबईमध्ये जसे आपले मॉल असतात ना तसं बचत गटाचे मॉल तिथे करायचे होते. हे सगळ्याचा माल मुंबईला यावा कारण मार्केट सगळ्यात जास्त मुंबईला. जे एवढ्या सोयी आपल्या केल्या मला असं वाटतं की आपण सुद्धा ज्या ज्या गोष्टी उत्पादन करताय त्याची जरा माहिती दिली तर भविष्यामध्ये आपल्याला धुळे सोलापूर हदवाड भाग म्हणून सुद्धा आपल्याला एखादा स्टॉल मिळाला तर आपण तिथं आपलं सोलापूरचं सगळे प्रॉडक्ट राखून. सुभाष बाबू देशमुख काही कामानिमित्त त्यांच्या मतदारसंघामध्ये होते आणि त्यांच्या भाषणामध्ये ते असं म्हणाले की माननीय जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रसाहेब फडणवीस, तर फडणवीस साहेबांचं म्हणे की महिलांवर फिदा झालेले आहेत. हे असं वक्तव्य हे चुकीचं वक्तव्य. एखाद्या आमदारांनी असं वक्तव्य करावं, लोकप्रतिनिधींनी असं वक्तव्य करावं हे खूप लज्जास्पद गोष्ट आहे. आणि म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी सोलापूर शहरामध्ये पूनम गेट या ठिकाणी आमदार सुभाष देशमुखांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. जर सुभाष देशमुख साहेबांनी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल.